6 ते 7 दिवस अगोदर बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता। मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यातील सगळ्याच नदी नाल्यांना पूर येऊन अनेक गावात पाणी व शेतामध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी हानी झाली होती। असे असताना येणाऱ्या 1 ते 2 महिन्यात बुलढाणा शहर परिसरातील 4 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात 6 ते 7 दिवस अगोदर मुसळधार पाऊस पडला। मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यातील सगळ्याच नदी नाल्यांना पूर येऊन अनेक गावात पाणी शिरले। जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडलाय, मात्र बुलढाणा तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झालाय। यामुळे बुलढाण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात पाणी साठा वाढला नाही। यामुळे येणाऱ्या 1 ते 2 महिन्यात बुलढाणा शहर व आसपासच्या 4 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। बुलढाणा तालुक्यातील दहित, गुम्मी, चौथा, पाडळी आणि देऊळघाट परिसरात जोरदार पाऊस पडल्यानंतर हा पाऊस येळगाव धरणाच्या पाण्याचा साठा वाढवतो, मात्र या भागात जोरदार पाऊस न झाल्याने येळगाव धरणात पाण्याचा साठा वाढला नाही। तसेच येळगाव धरणाची पूर्ण क्षमता 12.40 दशलक्ष घनमीटर एवढी असून सध्या स्थितीत येळगाव धरणात 2.10 दशलक्ष घनमीटर म्हणजे 15% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या 4 दिवस आड पाणी पुरवठा केला जातोय। जर पावसाची अशीच परिस्थिती राहिली तर येत्या 1 ते 2 महिन्यात बुलढाणा शहरासह 4 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।